संगमनेर तालुक्यामधील घुलेवाडी गावचे सरपंच सोपान राऊत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. घुलेवाडीमध्ये सकाळपासून अनेक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण, नेत्र तपासणी शिबिर, ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर अशा प्रकारचे सामाजिक उपक्रमही सरपंच सोपान राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीपराव शिंदे, राष्ट्रवादीचे नेते आबासाहेब थोरात, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, कारखान्याचे उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, बाळासाहेब राऊत, नगरसेविका सुनंदा दिघे, सुमनताई राऊत आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सरपंच सोपान राऊत मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आला. सरपंच सोपान राऊत यांच्या वाढदिवसानिमित्तानं ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थिती होती. तर याप्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरपंच सोपान राऊत यांचा सपत्नीक सत्कार करून केक कापून वाढदिवस साजरा केला. या सोहळ्यानिमित्तानं कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी केलं. गावातील ज्येष्ठांचा आणि गावातील एक आनंद सोहळा या निमित्ताने या ठिकाणी करण्यात आला आणि अशा या सोहळ्याला आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय आमदार बाळासाहेबजी थोरात हे या ठिकाणी आले. सरपंचांची निवडणूक होऊन एक सहा महिन्याचा कालावधी झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ग्रामपंचायतची निवडणूक म्हटली की भारतातल्या लोकशाहीतल्या सगळ्यात अवघड निवडणूक जर कोणती असेल की ती गावातली ग्रामपंचायतची निवडणूक असते, वॉर्डाची निवडणूक असते. या निवडणुकीमुळे साहेब सुद्धा स्वतः कारण सांगत असतात तर ही निवडणूक झाली की एक गावातले गटच त्यातल्या ताणतणाव आणि ते अनेक गावांमध्ये आपण अनेक ठिकाणी आपण असं पाहतो की हे गटत हे ताणतणाव हे अत्यंत टोकाला जातात आणि त्यातनं गावामध्ये विकासाचे कामं होण्याऐवजी गावामध्ये भांडण तंटे आणि एकमेकाचे पाय ओढावडी आणि त्यातनं गावातलं वातावरण एकूण सगळं पूर्णपणे विस्कळीत झालेलं आपण पाहत असतो. मी सोपानराव राऊत आणि त्यांचे आपले सर्व कार्यकर्ते मंडळी यांचं मनपूर्वक यासाठी अभिनंदन करेन की आजचा हा सोहळा करत असताना निवडणुकीच्या ताजी पार्श्वभूमीवर असताना गावात मी आता सरपंच पदी विराजमान झालेलो आहे आणि गावाचा विकास करत असताना मला सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं आहे. निवडणुकीतीलच नव्हे तर बाकीच्या सुद्धा मतभेद बाजूला ठेवून आपण आपल्या गावाच्या विकासासाठी सगळे एकत्रितपणे येऊ आणि चांगलं काम करू असा एक निर्धार या निमित्तानं त्यांनी केला. नगरसेविका सुनंदा दिघे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून मामा सोपान राऊत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. दिवाळीच्या सुट्टीला आल्यानंतर मामा आमचे भरपूर लाड करायचे, त्यातल्या त्यात सोपान मामा म्हणजे आमचे लाडके मामा. ज्यावेळेस सुट्टी संपून आम्ही आई वडिलांकडे घरी जात असो त्यावेळेस मामा आपली लरारा ही त्यांची आवडीची जीत. लरारा हे नावही त्यांनी मुद्दाम ठेवलं होतं. लरारा म्हणजे सौ लक्ष्मीबाई रामचंद्र राऊत असं या गाडीचं नाव आहे. या जीप मध्ये मामा मला सोडवायला चिखलीला निघायचे. प्रथम आम्ही जोशी स्वीट्स मध्ये जायचो. मामा गाडी थांबून म्हणायचे तुला जी मिठाई आवडते ती तू घे, मग माझ्या आवडीची मिठाई मी घेणार. त्यानंतर राजेंद्र क्लॉथ स्टोर्स मध्ये आम्ही जायचो आणि एक ड्रेस आवडला तर एक, दोन आवडले तर दोन. मामा म्हणणार तुला किती ड्रेस घ्यायचे, दोन मला मामा दोन ड्रेस पाहिजे, घे तुला काय घ्यायचं ते. त्यानंतर पुन्हा बाहेर पडल्यावर मामा विचारणार आणखी काय घ्यायचं का, मामा मला पैंजण घ्यायचे पायातले, मग सोनाराच्या दुकानात आणि तिथे मामा माझ्या आवडीचे पैंजण घेणार. त्यानंतर आमची स्वारी खुश, मग लरारात बसून आम्ही चिखलीला रवाना व्हायचो. मामांच्या स्वभावाचा पैलू सांगायचं म्हणजे करारी आणि सच्चा स्वभाव आणि तेवढाच स्वाभिमानी. ते कधीही दुसऱ्याकडून त्यांनी कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवली नाही किंवा कुणाकडून आपल्याला काही मिळेल ही अपेक्षा त्यांना नाही. ते सदैव देत आले, नेहमी दुसऱ्यांना देत आले. यामुळे गेली 15 वर्ष ते या गावामध्ये कधी गुलेवाडी मतदारसंघातून तर कधी कारखाना गुलेवाडी वॉर्ड मधून तर कधी कारखाना वॉर्ड मधून प्रचंड मतदिक्याने निवडून आले आणि या पंचवार्षिकलाही मामांना
म्हणजे मामांच्या घरात खूप मोठा दुःखाचा प्रसंग ओढवला. आई तारुण्यात आलेला 26 वर्षाचा मामांचा मुलगा आपल्या सर्वांना सोडून गेला. मामांची हे इलेक्शन लढवण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण केवळ लोकाग्रस्त आणि सामाजिक बांधिलकी म्हणून मामांनी ही निवडणूक लढवली. आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी ही सरपंच सोपान राऊत यांना शुभेच्छा दिल्या. खऱ्याने गुलेवाडी सीतारामजी राऊत पण इथे उपस्थित आहेत. गुलेवाडी गाव हे एक वेगळं गाव आहे. इथे पहिल्यापासून एक वैचारिक चळवळ आणि एक विचारांची चळवळ, डाव्या पक्षाचं खऱ्या अर्थाने एक हे बालेकिल्ला होता. अशा या एक मोठी परंपरा लावलेल्या मोठ्या गावाचं, गुलेवाडीचं, ज्याच्यामध्ये कारखाना आहे, सगळ्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, असं हे मोठं प्रमुख गाव शहरात प्रमुख आता शहराचीच खऱ्या अर्थाने त्याचं रूपांतर शहरामध्ये झालेलं आहे. अशा एका मोठ्या शहराचं गुलेवाडी शहर असं म्हणूया आपण. त्याचा सरपंचपद सोपानराव यांनी या लोकनियुक्ती निवडणुकीमध्ये प्राप्त केलं. लोकांचं पण प्रेम त्यांच्यावर आहे. मी पाहिलं सोपानरावचा एक वेगळा स्वभाव आहे. ते सदैव सामान्य माणसांच्या मदतीसाठी सदैव धावत असतात. कुणाचंही काम असो, कुणाचाही प्रश्न असो, सर्वसामान्य माणसांशी त्यांची एक वेगळी नाळ जुळलेली आहे आणि त्यामुळेच लोकांच्याने एवढं मुदंड प्रेम या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून दिलं आहे. आज त्यांचं या ठिकाणी अभिषेक चिंतन करत असताना गुलेवाडी गाव हे मी म्हटलं की शहराच्या नजीक आहे. आता हे गाव म्हणजे संगमनेर शहरासारखंच इथे एक प्लॅन झाला पाहिजे, मास्टर प्लॅन झाला पाहिजे. त्या कारण आता इथे पाण्याचे प्रश्न असतील, अनेक समस्या, कारण नागरिकांच्या झपाट्याने वाढत चाललेल्या आहेत. त्या सगळ्या समस्या सोडवण्याचं एक मोठं आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. सोपानराव यांच्या समोर पण आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वात त्यांचे सर्व सदस्य जे सहकारी आहेत, श्रीमंत भाऊसाहेब त्यांचे उपसरपंच आणि सर्व त्यांचे सहकारी, हे सर्व मिळून हे आव्हान निश्चितपणाने फेकतील. आणि सोपानराव राऊत यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांचं अभिषेक चिंतन करतो. त्यांचं उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उत्तम राजकीय कारकीर्द त्यांची घडो. गुलेवाडी गावचे सरपंच सोपान राऊत यांचा वाढदिवस आणि त्यांच्या संकल्पनेमधून ज्येष्ठांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. ही फार मोठी कौतुकाची बाब आहे. अशाच प्रकारे सर्वांनी एकत्रित येऊन असे उपक्रम हाती घ्यावेत. सरपंच आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी गावचा कसा चांगला विकास होईल याकडे लक्ष द्यावं, एकत्रित बसून विचार करावा, असं मनोगतही आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. आता या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने पाण्याचं वितरण ह्या सगळ्या गोष्टी आहेत याच्याकडे जास्त लक्ष आपण द्यावं. पाणी काटकसरीनं जपून वापरलं तर कमी पडणार नाही ही वस्तुस्थिती असते. परंतु आपला बरं की नळ सोडलं बंद करायची सवय राहिली नाही, पाण्याची नासधूस असते. तरी बरं, बाकी गावांनी असं दिसतं की पाईपलाईन गेलं तिला मध्ये धोरण पाठवून ठेवतात. तसं तुम्ही करीत नाही कोणी घालवडे, हे तुमचं वैशिष्ट्य नाही ना. सगळ्यांनी मान्य केलं तसं काही करीत नाही. थोडं आपण आणखी थोडी शिस्त आणू, बिलं बिलं वेळेवर भरणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या, थोडी शिस्त आणली आणि काही अडचणी असतील तर त्या एक एक सोडवीत गेलं तर आपल्याला त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पाणी मिळू शकतं असं मला वाटतं. इतकं पाणी आपल्याकडे आहे, फक्त काळजीपूर्वक व्यवस्थित वापर, नासधूस थांबवा, पाणी कमी पडणार नाही याची ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्या दृष्टीने नियोजन करा. तुम्ही एकत्र वाजता 8 वाजून नियोजन करा कशा पद्धतीने आपलं करायचं आणि तुम्ही असं असं ठरवा. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना तर म्हणायचं मला काय परत भरायचं नाही आणि एकदम कडक शिस्त सुरू करायची. कटुतेचे फळ गोड असतात. आपला सहकार का चांगला? कारण किरकुर भाऊसाहेब म्हणजे दादा आमचे वडील हे कटू बोलायचे, बोलतो ते नाही. फळ काय गोड आहे. नेतृत्वानं कायम असा विचार केला पाहिजे, वाईट वाटायचा विचार नाही करत असं परत उभाने राहायचो. तुम्ही असं म्हणाल ना मी कठोर निर्णय घेईल आणि हिताचे निर्णय घेईल आणि शिस्त आणील तर लोक डबल मताने परत निवडून देतील. सगळं व्यवस्थित चालायला लागतं. करता माणूस कधी रागवावं लागतं करता माणसाला. मी तर गोडं बोलायला लागलं तर पोरं नीट वागायचे नाही घर. म्हणून त्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे. आणखी त्याच्यात जाईल आणखी एक दोन मुद्दे सांगितले. मंदिराच्या बाबतीत सांगितलं आणि मंदिर अपुरं का राहिलं, दुःख वाटतं, मारुती थोडे आता घुलेवाडी गावाला काही हे जड आहे असं काही समजायचं कारण नाही. तळेगाव भाग दुष्काळी भागात गेल्यानंतर सुद्धा मोठाले मंदिर दुष्काळी गाव उभे करतात. फक्त आपल्याला एकत्र यावं लागेल, योगदान टाकावं लागेल. कधी तुम्ही म्हणाल सीतारामजी सरपंच तुम्ही सगळेजणी मंडळी ठरवा, एक बैठक वाटलं मी त्या बैठकीला
येतो आपण बघतो, परंतु योगदान पाठवण्याची तयारी मात्र ठेवा की एवढ्या निवडणुका चालतात त्याच्या सगळ्यात अवघड निवडणूक कोणती? मला असं वाटतं की लोकसभेची निवडणूक सगळ्यात सोपी, 17 दिवसात खासदार लोखंडे झाले, बरोबर आहे? 17 दिवस, 18 दिवस लागला नाही. त्याच्यानंतर अशी ही सुरू होता 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 सगळ्यात अवघड निवडणूक कोणती? तर ग्रामपंचायत, आणि ग्रामपंचायत मध्ये वॉर्डाची निवडणूक. एकमेका समोर आपण असतो, सगळ्यांना माहिती असतो तो तिकडं हा इकडे एका चाळीत कधी कधी राहत असतात, कोण कोणाबरोबर बोलला, कोण कोणाबरोबर चहा केला, कोण कोणच्या मोटरसायकल गेला, सगळं लक्ष. किती अडचण असते होत्या नागरिकांची, कमाल आहे. म्हणजे काय करायचं काय ते नाही, ते बोलायचं नाही का काय, चहा प्यायचं का नाही दुसऱ्याचा, सगळी काळजीच काळजी. आणि म्हणून सगळ्यात अवघड निवडून ग्रामपंचायतची. आणि ह्या याच्यात जर ही जर प्रक्रिया आहे जर अवघड होत असेल, आपण असं केलं पाहिजे की शेवटी निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने शांततेनं केली पाहिजे. आणि ज्या दिवशी निवडणूक संपेल त्या दिवशी जी पार्टी निवडून आली असेल सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे, दोन्ही सगळ्या पार्टींनी एकत्र चहा केलं पाहिजे आणि सगळ्यांनी सांगितलं पाहिजे, चला तुमच्या जबाबदारी टाकली ना गावानं विकासाची, तुम्ही कामाला लागावं, आम्ही तुमच्या पाठीशी. आता वाद नाही, सध्या काय होतं इलेक्शन संपलं का काटा टाकायचा कार्यक्रम त्याच्यावर असतात, बांध तोरायचा, पाईपलाईन फोडायचा, हे गाव धुवा. अरे हे जर आपल्या लोकशाहीच्या प्रक्रियेचा भाग या, तर त्याचं असं व्यक्तिगत घेण्याचं काही कारण नाही. ठीक आहे, लोकांना वाटलं तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही आता काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी, पण गावाचं काम चांगलं झालं पाहिजे. बंधू भगिनींचे मी हार्दिक अभिनंदन करतो. त्यानंतर व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, माननीय आमदारजी, आमदार साहेब, तसेच डॉक्टर सुधीरजी तांबे, रणजितसिंह देशमुख, दुर्गाताई तांबे, दिलीपराव शिंदे, आपलं कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेबरावजी कुटे, आपल्या दूध संघाचे, आपल्या राजा दूध संघाचे प्रोपायटर एस आर दूध संघाचे प्रोपायटर आबासाहेब फरार. हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोपान राऊत मित्रमंडळ आणि ग्रामस्थांनी मोठं सहकार्य केलं. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.